बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. बडनेराचे आमदार रवी राणांच्या विरोधामध्ये 6 महिन्यांमध्ये अपात्रतेची कारवाई पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निवडणूक आयोगाला दिलेत. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात येते. ऑक्टोबर 2019 झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राणा यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदी आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचं उल्लंघन करून विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीमुळे एक उमेदवार जास्तीत जास्त 28 लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतो. मात्र आमदार राणा यांनी या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केलाय. तर अपात्रतेची ही कारवाई 2 आठवड्यांपूर्वीच सुरू केल्याची माहिती निवडणूक आयोगानं उच्च न्यायालयाला दिली आहे. आमदार राणा यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं निवडणूक आयोगाला अपात्रतेची कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत. तसंच आमदार राणा यांनी 20 दिवसांमध्ये उत्तर सादर न केल्यास 6 महिन्यांमध्ये ही कारवाई पूर्ण करा असंही या आदेशामध्ये नमूद करण्यात आलंय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय डाब. संजय, आमदार रवी राणा यांना मोठा धक्का समजला जातोय, हा काय अधिक माहिती? नक्कीच, विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची एक मर्यादा असते. विधानसभा निवडणुकीमध्ये खर्चाची मर्यादा जी आहे ती 28 लाख एवढी आहे. मात्र बडनेराचे आमदार जे आहेत रवी राणा यांनी मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला होता. आणि या संदर्भामध्ये स्थानिक जे सुनील खराटे आहे आणि काही स्थानिक मतदार जे आहेत त्यांनी या संदर्भातली याचिका दाखल केली होती. न्यायालयानं या संदर्भात निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की या संदर्भामध्ये तुम्ही माहिती घ्या, एक समितीने नेमा आणि नेमकं राणा यांनी किती खर्च केला ते सांगा. या समितीनं सुद्धा राणा यांनी अधिकचा खर्च केल्याचं निदर्शनात आलं होतं. आणि या संदर्भामध्ये राणा यांना उत्तर सादर करण्याची वेळ दिली होती. मात्र राणा यांनी उत्तर सादर केलं नाही आणि त्यामुळेच शेवटी न्यायालयानं ही अपात्रतेची कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. रवी राणा यांना 20 दिवसांमध्ये उत्तर सादर करण्यास सांगितलं आहे आणि जर उत्तर सादर केलं नाही तर 6 महिन्यामध्ये त्यांच्यावर अपात्रतेची जी अपात्रतेची कारवाई जी आहे ती केली जाणार आहे. त्यामुळे मोठा धक्का जो आहे तो राणा यांना बसलेला आहे. अगदी. तर आता रवी राणा काय पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं असेल. संजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.